नवरात्र के डांडिया कार्यक्रमों में असामाजिक तत्वों पर विशेष नजर रहेगी। इसे लेकर हिंदू महासभा ने पुलिस कमिश्नर को एक ज्ञापन सौंपा है। आयोजकों ने सभी डांडिया आयोजनों में प्रवेश द्वार के बाहर आधार कार्ड की जांच करने के निर्णय लिया है। जय श्री राम। मी हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर भैरवडे। आमचा हिंदू धर्मातील पवित्र सण नवरात्र त्याची सुरुवात होत आहे। त्या नवरात्रामध्ये काही लोक दांड्या भरवतात आणि दांड्याच्या नावाखाली तिथं काही लोकांना मुस्लिमांना प्रवेश देतात आणि आपल्या हिंदू मुली लव्ह जिहादला बळी पडतात। यासाठी आम्ही आज आयुक्तांना निवेदन दिलं आहे की त्या दांड्यामध्ये मुस्लिमांना प्रवेश देऊ नये आणि कोण दांड्याचं आयोजन केलेलं असेल त्या आयोजना ते बंद पाडावं। आम्ही अशा प्रकारचं त्यांना निवेदन दिलेलं आहे। मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर मुस्लिमांना एवढं हिंदू धर्मातली संस्कृती प्रिय असेल तर घरी गणपती बसवावं, नवरात्र 9 दिवस बसवावी आणि देवीची पूजा करावी। तुम्हाला दांड्याच कशाला पाहिजेत प्रश्न हा पडतो। त्यासाठी आम्ही हे सर्व काही संशयत आहे। मी शिवराज गायकवाड, समन्वयक सकल हिंदू समाज। आज आम्ही सीपी साहेबाला जे मुस्लिम जिहादी वृत्तीचे लोक आहेत, आमच्या नवरात्र हा आम्हाला पवित्र सण आहे। या सणामध्ये भरपूर ठिकाणी सोलापूरमध्ये दांड्याचा कार्यक्रम आयोजन केले जाते। जाणून बुजून मुस्लिम जिहादीचे लोक या दांडियामध्ये प्रवेश करतात किंवा आयोजन करतात। त्यांचं उद्देश षडयंत्र एकच आहे की हिंदू मुलीला लव जिहादमध्ये फसून त्यांच्यावर अत्याचार करायचं। आज लव जिहादचं प्रमाण जे वाढलंय